चार अंकी संख्येची वजाबाकी बिन हच्चाची ही वजाबाकी कशी करायची हे समजून घेण्यासाठी खाली एक उदाहरण घेऊया। नौ हजार सातशे चौऱ्याऐंशी वजा पाच हजार तीनशे चार, एकक स्थानी चार मधून चार वजा केल्यानंतर बाकी शिल्लक राहतात शून्य। दशक स्थानी आठ मधून शून्य वजा केल्यानंतर बाकी शिल्लक राहतात आठ। शतक स्थानी सात मधून तीन वजा केल्यानंतर बाकी शिल्लक राहतात चार। हजार स्थानी नऊ मधून पाच वजा केल्यानंतर बाकी शिल्लक राहतात चार। नऊ हजार सातशे चौऱ्याऐंशी मधून पाच हजार तीनशे चार वजा केल्यानंतर आपल्याला वजाबाकी मिळाली चार हजार चारशे ऐंशी। चार अंकी संख्येची वजाबाकी हच्चाची वजाबाकी कशी करायची हे समजून घेण्यासाठी खाली एक उदाहरण घेऊया। सात हजार तीन वजा चार हजार पाचशे अठ्याण्णव, एकक स्थानी तीन मधून आठ वजा करायचे आहे, पण तीन मधून आठ वजा होऊ शकत नाहीत कारण तीन आठ पेक्षा लहान आहे। मग आता इथे काय करणार आपण? तर इथे आपल्याला दशक मोकळा करावा लागणार आहे, म्हणजेच एक दशक आपण तीन एकक मध्ये मिळवणार आहोत। आपल्याला माहित आहे एक दशक म्हणजे दहा एकक। दहा एकक मध्ये तीन एकक मिळवल्यानंतर आपल्याला मिळतील तेरा एकक। आता आपल्याला या तेरा एकक मधून आठ एकक वजा करायचे आहेत। तेरा मधून आठ वजा केल्यानंतर बाकी शिल्लक राहतात पाच। एक दशक आपण एकक मध्ये मिळवले होते, तर तेच एक दशक आपल्याला आता दशकाच्या घरातून वजा करायचा आहे, म्हणजेच आपण इथे एक हच्चा देणार आहोत जो आपण दशकाच्या घरातून वजा करणार आहोत। दशकाच्या घरामध्ये आपल्याला शून्यातून नऊ आणि एक हातचा वजा करायचा आहे, पण शून्यातून नऊ वजा होऊ शकत नाही कारण शून्य लहान आहे। मग आपण इथे काय करणार आहोत? तर आपण इथे शतक मोकळे करणार आहोत, म्हणजे एक शतक दशकामध्ये मिळवणार आहोत। आपल्याला माहित आहे एक शतक म्हणजे दहा दशक, तर हे दहा दशक आपण शून्य दशक मध्ये मिळवणार आहोत। दहा दशक आणि शून्य दशक यांची बेरीज मिळाली दहा। दशकाच्या घरामध्ये दहा मधून नऊ वजा केल्यानंतर बाकी शिल्लक राहतात एक। इथे हातचा पण वजा करायचा आहे, तर एक मधून हा हातचा एक वजा केला बाकी शिल्लक राहिले शून्य। आपण एक शतक म्हणजे दहा दशक दशकामध्ये मिळवले होते, तर तेच एक शतक आपण शतकाच्या घरातून वजा करणार आहोत, म्हणजेच इथे एक हच्चा वजा करणार आहे। आता शतकाच्या घरामध्ये शून्यातून
पांच आणि हातचा एक वजा करायचा आहे, पण शून्यातून पांच आणि एक वजा होणार नाहीत कारण शून्य लहान आहेत। मग आपण इथे काय करणार आहोत? तर आपण हजार मोकळे करणार आहोत, म्हणजे एक हजार शतकामध्ये मिळवणार आहोत। आपल्याला माहित आहे एक हजार म्हणजे दहा शतक, हे दहा शतक आपण आपल्या शून्य शतक मध्ये मिळवणार आहोत। दहा शतक मध्ये शून्य शतक मिळवल्यानंतर आपल्याला एकूण मिळाले दहा शतक। दहा शतक मधून पाच शतक वजा केल्यानंतर बाकी शिल्लक राहतील पाच शतक। या पाच शतक मधून हच्चाचा एक शतक वजा केला, बाकी शिल्लक राहिले चार शतक। एक हजार आपण शतकामध्ये मिळवले होते, आता तेच एक हजार आपण हजाराच्या घरातून वजा करणार आहोत, म्हणजेच इथे एक हातचा वजा करणार आहे। हजाराच्या घरामध्ये सात मधून चार वजा केल्यानंतर बाकी शिल्लक राहतात तीन। तीन मधून हातचा एक हजार वजा केला, बाकी शिल्लक राहिले दोन हजार। सात हजार तीन आणि चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव यांची वजाबाकी आपल्याला मिळाली दोन हजार चारशे पाच।